गोव्यातील काँग्रेसचे 4 आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याचं समजतंय. काँग्रेस पक्षाचे 4 आमदार सध्या भाजपाच्या वाटेवर आहेत आणि काँग्रेस पक्षाचे कुंकळी मतदारसंघाचे आमदार क्लाफा सीओ डायस यांनी ही माहिती स्वतः देखील दिलेली आहे. विकास काम आणि बेरोजगारांना नोकऱ्या देऊ शकत नसल्यामुळे समर्थकांनी पाठिंबा दिल्यास आपण देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप, आपण एकूणच बघितलं तर लोकसभेत काँग्रेसचा झालेला दारुण पराभव पाहता आता काँग्रेसमध्ये खूप खिंडार पडायला लागलेले आहे. काँग्रेसचे अनेक आमदार आता भाजपात जाण्यासाठी उत्सुक आहेत. आता गोव्यातील 4 काँग्रेसचे आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याचं समजतंय. आपण पाहतोय की लोकसभेमध्ये काँग्रेसला जेव्हा पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदार आता भाजपाच्या वाटेवर असल्याचं समजतंय आणि आता गोव्यातील 4 आमदार सध्या भाजपाच्या वाटेवर आहे. आणि ह्याच संदर्भात खरं तर क्लाफा सीओ डायस यांनी स्वतःच ही माहिती दिलेली आहे. काँग्रेसचे कुंकळी मतदारसंघाचे आमदार आहेत ते आणि ह्याबाबतच आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याशी. प्रताप, लोकसभेत मिळालेला पराभव बघता काँग्रेसला आता काँग्रेसचे अनेक आमदार हे भाजपच्या वाटेवर आहेत आणि गोव्यातले आता 4 आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. कोणकोणते आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत? आपण पाहतो की गोव्यामध्ये जे विकास कामं आहेत ती होत नाही आहेत. मतदारसंघातल्या लोकांची इच्छा पूर्ण होत नाही त्यामुळे काँग्रेसचे आमदार नाराज असल्याची माहिती मिळते. डायस यांनी फक्त सांगितले की 4 आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत आणि स्वतः मी देखील जर माझ्या समर्थकांनी सांगितलं की भाजपमध्ये प्रवेश करा तर मी देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगून मोठी खळबळ माजवून दिलेली आहे. आपण पाहतो की मगोचे 3 आमदार यापूर्वीच भाजपवाशी झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता काँग्रेसचे आमदार सुद्धा भाजपमध्ये जायला तयार आहेत. नेमकं हे आमदार कोणकोण आहेत याची चर्चा संपूर्ण गोव्यावर सुरू आहे पण त्याची नावं अजून कळालेली नाहीयेत. पण डायस यांनी त्या संदर्भात माहिती विचारला असता कोणतीही माहिती द्यायला नकार दिला. फक्त कार्यकर्त्यांची बैठक म्हणून काल रात्री त्यांनी बैठक घेतली आणि या बैठकीत ही माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळं हे विधान लोकांच्या समोर केलेलं आहे त्याच्यामुळे याच्या मध्ये कुठतरी तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 4 आमदार कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अगदी अगदी धन्यवाद प्रताप या संपूर्ण माहितीबद्दल. काँग्रेसला या निमित्ताने खिंडार पडणार हे मात्र नक्की.